नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल मुंडे, राहणार ढोरपगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा। आज माझी सोयाबीनची पेरणी आहे। मी सोयाबीनची पेरणी करता आज बीज प्रक्रिया करत आहे। या बीज प्रक्रियेसाठी मी JS 335 ही व्हेरायटी वापरली आहे। 30 किलो बियाणे आणि 100 ग्रॅम PSB हे मी या 30 किलो बियाण्यासाठी 100 ग्रॅम PSB वापरत आहे। PSB वापरल्यामुळे जे स्फुरत स्थिरीकरणाचं काम हे PSB करते, त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया केल्यामुळे फळांची वाढ चांगल्या प्रकारे होते। पेरणीपासून तर काढणीपर्यंत चांगल्या प्रकारे पीक निरोगी आणि सशक्त दिसते। त्याचप्रमाणे मुळांची संख्या देखील चांगल्या प्रकारे वाढते। मागच्या वर्षी आपण बघितलं आहे, मोठ्या प्रमाणात पाणी पडलं होतं। पाणी पडल्यामुळे मुळांची सड झाली होती। मुळांच्या सडमुळे सोयाबीन उडीद मुंगांचं बरंच नुकसान झालेलं आहे। आता आपण बघितलं आहे, आपण याच्यावरती PSB पावडर टाकलेली आहे। PSB ट्रीटमेंट केल्यामुळे आता जे स्फुरत खतांचं प्रमाण आहे ते पुरेपूर आपले पिकांना लागते। आता आपण बघूया, हे 100 ग्रॅम आपण याला PSB टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण इथे आता बीज प्रक्रिया करत आहोत। आणि बीज प्रक्रियाचं ठिकाण हे अधिक असावं, त्यामुळे आपण निघाखाली आपण ही बीज प्रक्रिया करत आहोत। अशा प्रकारे आपण हे PSB टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनटं खालीवर करून पूर्ण बियाण्याला लागेल पावडर। अशा प्रकारे आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे। बीज प्रक्रिया म्हणजे जणू काही आपण बियाण्यावरती केलेले संस्कार। आणि 5 मिनटं फक्त आपल्याला याला असं सावलीत ठेवायचं आहे। PSB सोबतच आपण ट्रायकोडर्मा रायझोबियम देखील वापरू शकतो। आणि ट्रायकोडर्मा PSB रायझोबियम वापरल्यामुळे जवळपास उत्पन्नात 25-30% वाढ होते। त्याचप्रमाणे कृषी विभाग नेहमी जनजागृती करत असते, विविध पद्धतीने लागवड केली पाहिजे। आपली आपण बघू शकतो, आपली इकडे ट्रॅक्टरने लागवड चालू आहे। विविध पद्धतीने लागवड केल्यामुळे देखील आपल्या उत्पन्नात वाढ होते। जास्त पाणी पडलं तर त्यामधून जास्त पाणी वाहून जाते आणि कमी पडलं तर त्याच्यामध्ये साचून पूर्ण पिकांना ते पाणी पुरवण्याचं काम हे बिबे पद्धत करते। त्यामुळे बिबे पद्धतीने सोयाबीन पेरल्यास आपल्या उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते। अशा प्रकारे आज आपण हे बीज प्रक्रिया केलेली आहे। आणि सर्व शेतकरी बंधूंना असं आवाहन आहे की आपण देखील PSB ट्रायकोडर्मा आणि रायझोबियमची बीज प्रक्रिया अवश्य करावी। धन्यवाद। करणं बंद चला आलो।